नमस्कार, मी तुकाराम साळुंके आपणा सर्वांचं स्वराज दर्शन या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो. प्रेक्षक हो, बातमी पाहूया महाड तालुक्यातून. बिरवाडी बाजारपेठेत मुख्य रस्त्याच्या कामाला सुरुवात. गेल्या आठवड्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले होते भूमिपूजन. आमदार गोगावले यांच्या पाठपुराव्याला यश. महाड तालुक्यातील बिरवाडी शहर हे तालुक्यातील दुसरी मोठी बाजारपेठ असून या बाजारपेठेच्या मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली होती. त्याच रस्त्याचे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन गेल्या 8 दिवसांपूर्वी करण्यात आले होते. आमदार भरतशेठ गोगावले यांच्या अथक प्रयत्नातून या रस्त्यासाठी 2,34,00,000 रुपयांचा निधी मंजूर करून तातडीने या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. या कामाला सुरुवात करण्यापूर्वी आमदार भरतशेठ गोगावले यांनी श्रीफळ वाढवून कामाला हिरवा कंदील दिला. भगवान शंकर मंदिर ते बिरवाडी माध्यमिक शाळापर्यंत हा रस्ता होणार आहे. मागच्या निवडणुकीत बिरवाडकरांनी टाकलेला विश्वास त्याचीच परतफेड करत असल्याचे यावेळी आमदार गोगावले यांनी सांगितले आहे. या कार्यक्रमाला आमदार भरतशेठ गोगावले, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीसकर, संजय कचरे, आजी माजी सरपंच सदस्य व शहरातील शिवसैनिक, युवा सैनिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, स्वराज दर्शन न्यूज, बिरवाडी महाड. शंकर महादेव मंदिराच्या पासून तो आपल्या बिरवाडी बाजारपेठ हायस्कूलपर्यंत हा रस्ता जवळजवळ 2,34,00,000 रुपयाला आपले उद्योगमंत्री सन्माननीय उदय सामंतसाहेब यांच्या माध्यमातून उद्योग खात्यातून हा आपण मंजूर करून आणलेला आहे. पूर्वी पण सुभाष देसाई होते त्यावेळेला आपण केलेला रस्ता होता. त्यानंतर पुन्हा एकदा बिरवाडवालेंनी जे काही संघटनेवरती प्रेम केलेलं आहे त्याची परतफेड कामाच्या स्वरूपातून देतो आहे. आणि जो पूर्वी काँक्रीट करण्याचा जुन्या बाजारपेठेतला रस्ता केलेला होता त्याला पुन्हा एकदा रिवाईज करून चांगला काँक्रीट करण्याचा रस्ता करण्याची आमचे मानस आहे. त्यानंतर आदर्शनगर हा एक रस्ता आपण काँक्रीट करण्याच्या विचाराधीन आहोत. आता निवडणुका झाल्यानंतर परंतु हा रस्ता आपण 28 दिवसामध्ये सुरू केला आणि 5-6 दिवसामध्ये पूर्ण होईल. चांगल्या धर्तीचा रस्ता आपण हे करतो आहे आणि या लोकांसाठी बिरवाडीकरांसाठी पाण्याची व्यवस्था असेल, रस्त्याची असेल, इतर ज्या ज्या गोष्टी असतील त्या परिपूर्ण करून देतो. आणि इथलं बाजारातलं आमचं जे शंकर आपले विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे त्याचं एक काम राहिलेलं आहे ते पूर्ण करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.